आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकात 78 आमदारांचा घोडेबाजार. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील केंद्र सरकारच्या 4 वर्षातील परिवर्तनाचा केला लेखाजोखा. कर्नाटक राज्यात 104 भाजपचे आमदार असताना 38 आमदार निवडून आलेल्या जेडीएस पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले, म्हणजे 78 आमदार असलेल्या काँग्रेसने घोडेबाजार केला, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. केंद्र सरकारला यंदा 4 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा आज चंद्रकांतदादांनी पत्रकारांसमोर मांडला. यावेळी त्यांनी पेट्रोलच्या दराबाबत विचारले असता, प्रत्येक राज्याच्या व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोल नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तसेच महाराष्ट्र राज्यात पेट्रोल जीएसटीमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. 4 वर्षाचा लेखाजोखा मांडताना चंद्रकांत पाटील यांनी विविध कल्याणकारी योजना राबवून केंद्र सरकारने अनेक मोठे फायदे सर्वसामान्य महिला आणि शेतकऱ्यांना करून दिल्याचे सांगितले. तर आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली असल्याचं सांगून, आता देशाचा आर्थिक विकासाचा वेग वाढला असून महागाईचा दर कमी होत असल्याची माहिती दिली. एकूणच भाजप सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी देखील याचा विचार पुढील काळात करावा, नाहीतर याचा फायदा काँग्रेस घेईल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे. त्यातून सर्वसामान्य माणसाला देशाच्या राज्यकर्त्यांवर विश्वास निर्माण करतो की अशी ही माणसं आमचा विचार करते, ही माणसं भ्रष्टाचार करणार नाही, ही माणसं केवळ देश देश नाही तर देशाला जगामध्ये पोहोचवते, अशा प्रकारचा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये माननीय मोदीजी, माननीय मोदीजींचे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार हे यशस्वी झाले. त्याची अनेक उदाहरणं देता येईल, त्याच्यामुळे मला म्हणावं असं वाटतं. तर पहिल्या काही निर्णयामध्ये माननीय मोदीजींनी असा निर्णय केला की ह्या देशामधल्या सर्वसामान्य माणसाचं बँकेमध्ये अकाउंट असायला पाहिजे. आपल्याला तोपर्यंत असं वाटत होतं की असं कसं अकाउंट असेल, अकाउंट असेल सगळ्यांचं, परंतु असं लक्षात आलं की काही कोटी लोकांची अकाउंट ही बँकेमध्ये होती आणि त्यामुळे झिरो बॅलन्स अकाउंट त्यांनी काढायला प्रवृत्त केलं आणि 31,52,00,000 जनधन या नावाने खाते उघडले की ते खातं उघडण्यामध्ये बँकेत त्यांचा व्यवहार सुरू झाला, हा जसा एक भाग झाला तसं ते बँक अकाउंट उघडण्यातून अनेक इन्शुरन्स पॉलिसी त्याला मिळाल्या, ज्यामुळे अनेकांनी उत्साहाने आपापली खाती ही बँकेमध्ये ओपन केली, ज्याची लिंक खरं म्हणजे पुढे होती जी आता सुरू झाली की मोदीने हे ठरवलं की आपण एखाद्याला जर कुठल्या कुठल्या फॉर्मचं अनुदान देत असू ते त्याच्या अकाउंटला जमा झालं, ते जोपर्यंत त्याच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होते तोपर्यंत त्याच्या हातामध्ये पडणार नाही आणि त्यामुळे त्याची लिंक ही एका अर्थाने आगामी काळामध्ये सगळ्या प्रकारची अनुदान ही सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटला टाकण्यामध्ये होती, त्यामुळे 31,52,00,000 इथे खाती उघडली. जगभरामध्ये 14 ते 17 या काळामध्ये जी नवीन अकाउंट ओपन केली जगभरामध्ये त्यात हे पर्सेंटेज 55% आहे. जगामध्ये जी अकाउंट ओपन झालेली होती हे पर्सेंटेज 55% आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या दारामध्ये बँक त्यांनी एका पोहोचवली. पोस्टाला बँकेचं रूप दिलं,